Hello friends today we are going to learn unit 4 the three little kittens here we have given listen sing and act aika sabine mana three little kittens lost their mittens and they began to cry these are three little kittens they lost their mittens बघा मांजरीच्या या तीन छोट्या पिलांनी के पिला काय केलेलं आहे त्यांचे हातमोजे हरवलेले आहेत आणि ती पिलं काय करायला लागलेली आहेत रडायला लागलेली आहेत किटन सेड पिलं काय म्हणतात बघा ओ मदर डिअर वी हॅव वी व्हेरी मच फिअर वी हॅव लॉस्ट अवर मिटन्स ओ माय आई ग आम्हाला काय होत आहे खूप भीती वाटते आहे आमचे हातमोजे बहुतेक काय झालेले आहेत हरवलेले आहेत अरे बाप रे द कॅट सेड यू नॉट किटन्स लॉस्ट युअर मिटन्स देन यू शाल हॅव नो पाय खट्याळ पिलांनो हातमोजे हरवलात मग तुम्हाला पायी मिळणार नाही पायी म्हणजे काय बघा या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसत आहे पायी म्हणजे खाण्याचा गोड पदार्थ किटन सेड आणि काय करतात मांजरीची पिलं म्याव 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 असा आवाज काढतात द कॅट सेड नो यू शाल हॅव नो पाय नाही आता तुम्हाला पाय पायी बिलकुलच मिळणार नाही किटन सेड आणि ती मांजरीची पिल्ल म्याव म्याओ म्याव असा आवाज काढत राहतात थ्री लिटल किटन्स फाऊंड डेअर मिटन्स अँड दे बिगॅन टू क्राय बघा मांजरीचे या तीन पिलांना त्यांचे हातमोजे मिळालेले आहेत आणि ते काय करतात आनंदाने ओरडायला लागतात किटन सेड ओ मदर डिअर सी हिअर सी हिअर वी हॅव फाऊंड अवर मिटन्स ओ माय आई अग लाडकी आई इकडे बघ आम्हाला काय झालेले आहेत आमचे हातमोजे सापडलेले आहेत अरे वा असं मुलं म्हणायला लागतात द कॅट सेड पुट ऑन युअर मिटन्स यू सिल्ली किटन्स अँड यू मे हॅव पाय बघा ऐकाय मांजर काय म्हणते हातमोजे घाला वेडपट पिलांनो आता तुम्ही काय करू शकता पायी खाऊ शकता किटन सेड पर 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 आणि ही मांजरीची पिलं गुर गुरगुर गुर, गुर असा आवाज काढतात पर म्हणजे काय गुरगुरगुर गुर असा आवाज काढणे द कॅट सेड नाऊ यू मे टेस्ट द पाय मांजर म्हणते आता तुम्ही काय करू शकता पाय खाऊ शकता किटन सेड पर 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 आणि ही मांजरीची पिलं परत आनंदाने गुर 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 असा आवाज काढायला लागतात बघा आपण ही कविता पाहिली आता आपण यातील नवीन शब्द पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत के आय टी टी ई एन एस किटर्न्स म्हणजे मांजरीची पिल्ले टी लॉस्ट म्हणजे हरवले एन एस मिटन्स म्हणजे एक प्रकारचा हातमोजा बीई जी एन बिगॅन टू क्राय म्हणजे रडू लागली एन यू जी एच टी वाय नॉटी म्हणजे खोडकर किंवा खट्याळ पी ई पायी म्हणजे एक गोड खाद्यपदार्थ एफ ओ यू एन डी फाऊंड म्हणजे सापडले बीई जी एन टी ओ टू सी आर वाय क्राय बिग टू क्राय कवितेमध्ये हा शब्द दोन वेळा दोन वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे सुरुवातीला वापरलेला आहे रडू लागली आणि नंतर आलेला आहे की आनंदाने ओरडू लागली एस एल वाय सिली म्हणजे मूर्ख किंवा वेडपट पी यू डबल आर पर म्हणजे मांजराचा गुरगुर असा आवाज एम ए वाय मे टी एस टी ई मे टेस्ट म्हणजे चवीने खाऊ शकता हे शब्द तुम्ही अगदी सुटसुटीत आणि सुंदर अक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याच पुस्तकातील पान क्रमांक फिफ्टी वन म्हणजे एक्कावन वर आणखी एक सांगितलेलं आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड खालील शब्द मोठ्याने वाचा लिटल किटन मिटन डियर, फियर, हियर माय क्राय ट्राय पुट पुश पुल थ्री ट्री फ्री हे शब्द तुम्ही तुमच्या घरच्यांना वाचून दाखवायचे आहेत आणि सांगितलेले हे शब्द वहीमध्ये अगदी सुंदर आणि सुटसुटीत अक्षरात लिहून काढायचे आहेत